आणि ती लाकडाचीच असणं गरजेचं आहे. हो आता मात्र आखून टप्प्याचा चेंडू सुरू आहे. एक फटका मात्र या ठिकाणी खेळला जातोय फाईन लेगच्या झोन मध्ये आणि चार धावा या ठिकाणी बसतो. फलंदाजी करणार एक फलंदाजी मार्ग होती लहान मूर्ती मोठा फटका चुंबन करून चेंडू सीमा उमेश साठी पहिला चेंडू जमीचा वेध घेतात दिशा दाखवणी सहा धावा दुसरा चेंडू आणि क्षेत्ररक्षक दूरवरती आहे निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो बोलला दोन धावा करून पूर्ण पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू मोठासा फटका मात्र या ठिकाणी खेळला जातोय स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार अलीच्या बॅट मधून निघाला फटका होता. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केला जातोय वैभवच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम फटका बोलतोय जबरदस्त षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते. आता मात्र रिव्हर्स सूटचं अस्त्र बाहेर काढलंय वैभव फदालीच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार फारमध्ये अडचणी सापडतो की काय वाचून हैदराबाद लॉंग डिस्टन्स खेळण्याचा प्रयत्न एक धाव मिळते दुसरीचा प्रयत्न केला जाईल क्षेत्ररक्षण खराब और विचार सुंदर चेंडू थेट फॉलो थ्रू मध्ये चेंडू गोलंदाजा अडवताना दिसतोय पहिला चेंडू वैभव फदाले ओ हा चेंडू सुरेख जसं गोलंदाजी बाजूला ठेवली जाते यावेळेस पुन्हा पिचिंग अतिशय सुरेख पुन्हा आणि दूरवरचा चेंडू चेंडूचा प्रयत्न केला गेला होता एक धाव्यात म्हणजे पळून पूर्ण दुसऱ्या प्रयत्न पाहण्या क्षेत्ररक्षण आणि सतीश बाले पार करून वैभव फदाले फलंदाजी करतो सुरेख गोलंदाजी मंगेश गायकवाड पुन्हा दिशा दाखवण्यात अपयश आलंय सागरांनी दोन फलंदाज चेंडू होतो सर बंदुकीची गोळी ठत्ता रेवाच्या हातामध्ये वाऱ्याची नक्कीच साथ आहे सागरला डावकड्याचा फलंदाज पुन्हा एकदा चेंडू आउट केलाय फलंदाज फ्री किक फलंदाज पाहायला मिळतो वैभव फदाले पुन्हा एकदा बॅटची काळा घेतली स्वतःच्या गोलंदाजी होती लाजवाब कलेक्शन षटक क्रमांक दुसरा असताना वैभव फदाले गोलंदाजी करतोय पुण्याला मोठा फटका विकेट पुण्याला विकेट क्षेत्ररक्षक हजार छेड टिपला गेला योगेश गायकवाड आणि मैदान पुन्हा एकदा गारकर प्रसाद चेंडू येतोय थेट दत्ता निर्मळच्या हातामध्ये